सुरुवात करतो एका महत्वाच्या आणि मोठ्या राजकीय बातमीनं. महाविकास आघाडीमध्ये 38 जागांवर आता मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. जवळपास 250 जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काल खरं तर महाविकास आघाडीची बैठक झालेली होती आणि आज सुद्धा पुन्हा एकदा ही बैठक झालेली आहे. एकूणच आता या संदर्भात कुणाला उमेदवारी मिळते त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय सांगाल महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलंय? अडीचशे जागांवरती महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं पाहायला मिळते. पण 38 जागा ज्या ठिकाणी तिन्ही पक्ष म्हणजे ठाकरे गट असतील, काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, या पक्षांचा दावा आहे. त्यामुळे तिथे तिरा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरती तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. ज्यामुळे जवळपास 38 जागांवरती जे मित्रपूर्ण पक्ष आहेत ते एकमतात शक्यता व्यक्त केली जाते. अगदी नक्कीच, धन्यवाद सुनील दिल्या सविस्तर माहितीसाठी. एकूणच कुणाला कोणती जागा मिळते आणि कशा प्रकारे हे जागा वाटप होतं ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे.